हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मागच्या व्हिडिओत आपण अस्तरवाले ब्लाऊजची कटिंग पाहिली होती. तर ह्या इकडे आपण ही जी लाईनिंगची कटिंग केली, आता याला आपण मेन फॅब्रिक यानी की जो आपला ब्लाऊज पीस आहे याच्यावर ठेवून ब्लाऊजची कटिंग करून घेऊया. तर सर्वात प्रथम आपण ही जी आपली ब्लाऊज पीस आहे याला लांबी जी आपली लांबी आहे ब्लाऊजची त्याच्याकडून आपण अशी फोल्ड करून घ्या. ती ही मी डबल फोल्ड केलेली आहे. हे पहा, मी इथं डबल फोल्ड केली आहे. हे डबल फोल्ड केली, ही बंद साईड आहे या साईडने आणि ही ओपन साईड आहे. ती जी बंद साईड आहे इथं आपण हा मागचा जो ब्लाऊजचा जो पार्ट आहे, मागचा जो आपला बॅक पार्ट आहे याला ठेवून घेऊ. ते इथं आपण सुरुवातीला हे पाय इथं जो खालून आहे तिथून आपण क्वार्टर इंच थोडा एक्स्ट्रा घेऊया. जो आपला मेन फॅब्रिक आहे हा आपण क्वार्टर इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे. जेव्हा आपण हा ब्लाऊज अस्तरबरोबर शिवणार आहे तर आपण हा अस्तर याच्याबरोबर जो मेन फॅब्रिक याच्याबरोबर शिवून घेऊ. तेव्हा आपण जो उरलेला जो मेन फॅब्रिकचा जो पार्ट आहे, जसं का हा आपण इथं शिवून घेतला तर जो हा भाग उरेल त्याला आपण नंतर कट करून घेऊ. तर त्यासाठी आपण पहिले हा क्वार्टर इंच इथं सोडूया. या साईडने बी क्वार्टर इंच वर या साईडने बी थोडं थोडं आपण सोडून घेऊ. तर पहिले आपण याला जसं आहेत हे बघा, इथं आपण क्वार्टर इंचवर सोडून इथं लाईन इथं मार घेतली. या साईडला बी आपण इथं लाईन घेऊया. ते पहा, इथून मी थोडासा इथं एक्स्ट्रा सोडला आहे या साईडने बी आणि या साईडने बी. तर आपण इथं ड्रॉ करून घ्या पहिलं सगळं जेवढं पार्ट आहे त्यांना आपण याप्रमाणे आपण ड्रॉ करून घेऊ. पहिले आपण हा पार्ट कापून घेऊया. तर तुम्ही ना हा जो लाईनिंगचा जो ब्लाऊज कापतात तेव्हा आपण हे सगळे पार्ट्स पहिले ठेवून ॲडजस्ट करून घेऊ, त्याच्यानंतर आपण हा सगळं कापून घेऊ. इथं आपण हा बॅक पार्ट ठेवला आहे, या साईडने आपण स्लीव ठेवली आहे. हा जो फ्रंट साईडचा साईड भाग आहे इथं ठेवूया असं याप्रमाणे. इथं हा साईडचा पार्ट ठेवला आणि आता ही कटोरी ठेवूया अशी. ती इथं कटोरी ठेवली, हे सगळं आपण हे पास ठेवून दिलं आणि ह्या जो क्रॉसपट्टी या साईडला ठेवून घेऊ. तर आपण हे कापून घेऊ. आता इथं पहिले आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. तर इथं सगळ्यांच्या बाजूने थोडी थोडी एक्स्ट्रा फॅब्रिक सोडूया आपण. तेव्हा मी असं याप्रमाणे इथं हे पहा, मी ना थोडं थोडं एक्स्ट्रा सोडलेलं आहे तर इथं आपण लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आता आपण यांना कट करून घेऊ.
प्रमाण आपण सगळं कापून घेऊ. हे बघा मी सगळं एक्स्ट्रा एक्स्ट्रा सोडलेलं आहे. ते आपण एक्स्ट्रा का बरं सोडतो की जेव्हा आपण हे लाईनिंग आणि हे मेन फॅब्रिक जॉईंट करतो तर असं आपण ठेवून असं जॉईन करतो तर ते व्यवस्थित जोडलं जावं म्हणून आपण हे साईडचे एक्स्ट्रा सोडतो. कारण की परफेक्ट आपण दोन्ही साईडनी आपण हे मेन फॅब्रिक आणि हा लाईनिंग जो आपण परफेक्ट दोन्ही सेम कापले तर काही भाग खालीवर होऊ शकतो. तर खालीवर जो होऊ शकतो कधी शिवतानी हा भाग पुढं जातो काही कधी शिवतानी हा भाग पुढं जातो तो होऊ नये म्हणून आपण हा जो एक जो आपला मेन फॅब्रिक आहे तो एक्स्ट्रा कापला जातो. कधी कधी यांचे जे दोरे बी ते बी निघतात तर ते दोरे निघताना काही कमी जास्त होतात भाग तर त्याच्यामुळे ते आपण हे एक्स्ट्रा सोडतो. आपण जेव्हा आपण हे जॉईंट करतो तेव्हा नंतर आपण हे साईडचे जे एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते आपण कापून घेतो. त्याप्रमाणे आपण हे सगळे कापून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि जे बेल आयकॉन आहे त्याला बी प्रेस करा. कारण की जे बी माझे व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वप्रथम दिसेल. इथे आपण हे सगळे पार्ट्स कापून घेतले. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि याची स्टिचिंग कशी करतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.